केदार शिंदे, सतीश राजवाडे, संजय जाधव, अंकुश चौधरी. ओके, फेवरेट ऍक्ट्रेस. कामच नाही केलं तर ते डिरेक्ट कसं करणार? हा बरोबर, ठीक आहे. पॉलिटिकली करेक्ट नको याला ते होत नाहीये, पण ठीक आहे, हरकत नाही. आलो आलो. ओके, नेक्स्ट. हू इज तुझी आवडती अभिनेत्री कोण? सई, सोनाली, अमृता, उर्मिला. आता स्वतःचं नाव नाही घेऊ शकत. नाही नाही नाही, आता जी फिल्म करतोय त्याच्यामध्ये अर्थात अमृत आहे आणि उर्मिला आहे, तर त्या दोन सध्या त्या दोघी. पॉलिटिक्स मध्ये बऱ्याच गोष्टी आता घडत आहेत, तर तुला एक प्रयत्न करायला हरकत नाही. जी फिल्म असते त्या फिल्मच्या वेळेला त्या त्या हिरोच्या प्रेमात पडतो. सुपर. पण फिल्म संपली की मग संपला किती आठवडे फिल्म चालते त्याच्यावर. ओके, ऍक्शन, लव्ह स्टोरी की बायोपिक? आता बाहेर. ओके, रोमॅन्टिक की विनोदी? रोमॅन्टिक. अभिनय की दिग्दर्शन? अभिनय. वा, क्या बात आहे, जोरदार टाळ. छानच उत्तर दिलीस, काय त्याच्यात मी वेगळं सांग. ओके, अमृता, रेडी? अमृता ऍज अ डान्सर, अमृता ऍज अन ऍक्ट्रेस, दोन्ही. सतीश राजवाडे सर ऍक्टर म्हणून जास्त आवडतात की डिरेक्टर म्हणून जास्त? डिरेक्टर. त्यांनी दोन फिल्म मध्ये डिरेक्ट केलंय मला, त्याच्या समोर ऍक्टिंग करायचा चान्स कधीच नाही मिळाला. ओके, रॅपिड आहे ना रे. अगं मी तुझ्या समोर गोंधळून गेलो. पुरणपोळी की मोदक? मोदक. मुंबई की पुणे? पुणे. टोल नाका? पुणे. ऐरोली टोल नाका. हापूस की पायरी? हापूस. रत्नागिरीची आहे मी. ओके, लावणी की वेस्टर्न? लावणी. सुपर. वा वा, छान. मानसी? मला या पत्रकारांना विशेष भेटायचंय यासाठी. नंतर काकांनी बरोबर केलं होतं तुला, ओणवण ठेवून पुस्तक ठेवलं ना. सो मानसी, तुझ्या ठिकाणी फार वेगळे नाही आहेत माझ्याकडे, पण तरी हा एक प्रयत्न करतो. ओके, हा ठीक आहे. मॉडेलिंग की ऍक्टिंग? बोथ. मोदक की पुरणपोळी? पुरणपोळी. सचिन की सहवाग? सचिन. हा, मी म्हटलं आत्ता म्हणालीस ऑटोग्राफ पाहिजे आणि सहवाग सरांचं नाव घेतलंस. मुंबई की पुणे? मुंबई. ओके, सतीश सर ऍज अन ऍक्टर, ऍज अ ऍक्टर ऑर ऍज अ डिरेक्टर? When I was working with him, when he was directing me, rapid fire. I want to say this, but when he used to explain me, वो इतना अच्छे से explain करते थे, मैं तो उनके acting में खो जाती थी, actually. So, yeah. Okay, fantastic. Thank you so much. एकदा सगळ्या या कलाकारांसाठी, सतीश सरांसाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे. आणि रॅपिड फायर मध्ये एक प्रश्न तुला, ऍक्टर का निवेदक? मला हा प्रश्न खरंच सांगतो, अनेक जण विचारतात आणि मी त्याचं उत्तर जे देतो तेच बरं झालं आता तू विचारलंस. मला असं वाटतं इव्हन निवेदक असताना सुद्धा ऍक्टिंग करावी लागते ना. सो त्यामुळे बेसिकली हाडाचा ऍक्टर, इव्हन आरजे असताना सुद्धा असंच विचारलं जायचं. पण मला असं वाटतं आतून ऍक्टर असल्याशिवाय यू कॅनॉट ऍक्ट लाईक अ निवेदक. आता अमृता इतकं बोलली मी किती गोड ऐकून घेतलं, फक्त तेवढा अभिनय करतो विचार करतो. डोळे बघा नीट.